नमस्कार. विवेकबुवा गोखले या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि या चॅनलवरील व्हिडिओची माहिती प्रथम मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद. श्रीमन्महागणाधिपतये नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री सद्गुरुभ्यो नमो नमः. दत्तात्रेयं प्रपद्ये शरणमनुदिनन्दीन बन्धुं मुकुन्दं नैर्गुण्ये सन्निविष्टं पथि परमपदं बोधयन्तं मुनीनां भस्माभ्यङ्गं जटाभिः सुललितमुकुटं दिक्पटं दिव्यरूपं सह्याद्रौ नित्यवासं प्रमुदितममलं सद्गुरुं चारुशीलं अवधूतचिन्तन श्रीगुरुदेव दत्त दत्त दत्त. मंडळी नमस्कार. दत्त बावनीच्या स्तोत्रावरती या माध्यमातून चिंतन पाहत असताना किधो आजे केम विलंब तुझ्याविड मोजने ना आलंब याविषयी आपण चर्चा पाहिली आणि त्याच्यात करिता मीमांसोक्त कर्म ते विष्णुदत्त ब्राह्मणाची गोष्ट पाहत असताना मी आपल्याला शब्द दिला होता की पुढच्या काही भागात आपण त्याविषयी चर्चा करू. या दृष्टीने शास्त्राचं काटेकोरपणे पालन करणारा हा ब्राह्मण विष्णुदत्त असं नाव आहे. मातापूर नाव पूर्वीचं त्याचं, आत्ता ज्याला माहूरगड असं आपण म्हणतो. बघा, दत्तभक्तांना हे नक्कीच माहिती आहे की माहूरगड हे भगवंतांचं शयनस्थान आहे, माहुरी निद्रा. म्हणून दत्तात्र्यांचं अक्षय निवासस्थान, निद्रास्थान. आई अनसुयेचा एक डोंगर आहे, रेणुका मातेचं स्थान आहेच आहे, थोडं वरती गेल्यानंतर अनसुया मातेचं मंदिर आहे आणि त्याच्यावरती तिसऱ्या उत्तुंग अशा शिखरावरती दत्तप्रभूंचं स्थान आहे, शयनस्थान. म्हणजे दत्तप्रभूंचं प्रत्यक्ष वास्तव्य मातापूरला. सह्याद्रौ नित्यवासम, ते सह्या सह्य शिखर म्हणजे मातापूर असं म्हटलं जातं दत्त संप्रदायात. त्या मातापूरला राहणारा हा ब्राह्मण आहे, कर्म मार्गाचं निष्ठेनं आचरण करतोय. विष्णुदत्त असं नाव आहे. आणि काय घडलं, स्नान, संध्या, वैश्वदेव, दुपारचं पौमान पाठ, रुद्र, सगळं वैदिक शास्त्राचं सगळं नित्य आचरण मीमांसोक्त कर्म करणारा. जुन्या काळात किंवा आजही असं शास्त्र आहे की वैश्वदेव झाल्याशिवाय जेवू नये. आता हे सगळे विषय सध्या कालबाह्य झालेले आहेत. आमचे गुरुजी, आमचे वडील आणि जुनी काही मंडळी थोडं उपहास म्हणून विनोदानं सांगायची. एक सहज जाता जाता आपल्याला सांगतो, एकदा वर्तमान काळात काय झालंय बघा, कर्माविषयी किती औदासीन्य. एक उदाहरण म्हणून फक्त सांगतो, त्यातला उपहासाचा भाग यासाठी की सध्याची आमची पिढी किंवा आमचा काळ कसा चाललाय कर्माविषयी. एकाचे वडील शास्त्री होते, वैदिक होते, आणि त्यांनी मुलाला शिकवलं, मोठं केलं, मुलगा शहरासारख्या ठिकाणी आला. पण वडील स्नान, संध्या, वैश्वदेव झाल्याशिवाय जेवणार नाही असं तसं आचरण जसं आता विष्णुदत्तांचं सांगतोय तसं मीमांसोक्त कर्म करणारे वैदिक शास्त्री अशा परंपरेतले. आता जो धाकटा मुलगा होता त्याच्याबरोबर वडील राहत होते गावी, पण जो मोठा मुलगा शहरासारख्या ठिकाणी आला, शहरातल्या शहरी वातावरणात रुळून गेला, आणि असं वर्णन विनोदांना आम्ही सांगताना सांगतो की त्याला त्याचं लग्न झालं, त्याला मुलगा झाला, आणि त्याचा मुलगा 8 वर्षाचा झाला तेव्हा त्याला वाटलं की आपण ब्राह्मण कुळात जन्माला आलो, आपण मुंज करावी कुळाची. जुना काळ, त्याने वडिलांना जोडपत्र पाठवलं, बाबा मुंजीसाठी मुहूर्त जरा काढून द्या. वडिलांनी मुहूर्त काढून दिले आणि त्यात खाली लिहिलं होतं, बाबा संस्कार, 16 संस्कारांपैकी मुंज हा मौंजीबंधन संस्कार आहे. तुम्ही संस्काराचं अन्न जेवत नाही, पण बटूला म्हणजे तुमच्या नातवाला आशीर्वाद द्यायला तुम्ही नक्की या गावाकडनं. आणि त्यात सगळं ते लिहिलेलं आणि मी स्वतः येतोच आहे, आपण त्याच्यावर आल्यानंतर चर्चा करू इत्यादी सगळं लिहिलं. वडिलांनी मुहूर्त पाठवून दिले, झालं, ठरल्या वेळेप्रमाणे सगळं ठरलं, तारीख वार ठरली, यांनी पुण्यातले आपले सगळे सोयरे बोलवले, नातेवाईक सगळे पुण्यात यायला लागले. वडिलांनी सांगून दिलं होतं, मी सकाळची स्नान, संध्या, पूजा सगळं झालं की तुझ्याकडे येईन, आल्यानंतर जेवीन, त्या दिवशी रात्री राहीन, दुसऱ्या दिवशी सकाळी बटूला त्याच्या डोक्यावर अक्षता पडल्या की मी पुन्हा गावी निघून जाईन. सगळं ठरलं. शास्त्रीय परंपरेतले मीमांसोक्त कर्म करणारे वडील, आचरण पाळणारे वडील, आचरणानं राहणारे आले. ते मुंजीचं वातावरण, घरात नातेवाईक जमलेले, आणि मधल्या काळात हा शहरी जीवनात रुळलेला पोरगा कर्मापासून खूप लांब गेलेला. त्याला काय म्हणजे काय, काय म्हणजे काय ती व्याख्याच त्याच्या आता लक्षात नव्हती. मजेचा भाग असा घडला की वडील आले प्रवास करून 4-5 तासाचा, आल्या आल्या त्यांनी पायावर चप्पल वगैरे काढली, पायावर पाणी घेतलं, घरातल्या देवाला नमस्कार केला आणि घरातले सगळे म्हणाले, ना जेवायला बसता, ते म्हणे बसतो, पण वैश्वदेव केलायस का, त्यांनी आपल्या पोराला विचारलं. आता हा शहरी जीवनात वाढलेला पोरगा, ह्याला संस्कारहीन झालेला, हा म्हणाला, थांबा म्हणाला, वैश्वदेव झालाय का मी हिला विचारून येतो. आता वैश्वदेव काय ह्याच्या बायकोने करायचा असतो,
तरी तो आला आणि त्याने बायकोला विचारलं, काग वैश्वदेव केलास का? नाना विचारतायत वैश्वदेव केला का? आता ती अशाची बायको होती, ती काय साधी होती? ती म्हणाली, तरी मी तुम्हाला सांगितलं होतं तुमचे वडील शास्त्री पंडित कर्ममार्गाचं आचरण करणारे आहेत, आयत्यावाला घोळ करतील, ते वैश्वदेव वगैरे करायचा का तुम्ही आत्ता मला विचारताय? पण हे तुम्ही सांगितलेलं नव्हतं, वडिलांनी तुमच्या पत्रात लिहून पाठवलेलं नव्हतं, तरी काळजी करू नका, मी खमकी आहे म्हणून तुमचा प्रपंच चाललाय, मी आत्ता आज जाते आणि आचार्याला विचारते त्यांना वैश्वदेव केलाय का? आता हा वैश्वदेव काय आचार्याने करायचा असतो? ही बायको आत गेली, स्वयंपाकघरात गेली आणि तिने ते आचारी शेव वगैरे करत होते, शेव तळत होते, काही स्वयंपाकाचा विषय चालू होता आणि त्यांनी तो विचारलं, का हो वैश्वदेव केला का? आता अशा यजमानाच्या घरी स्वयंपाकाला आलेला तो आचारी होता, तो काय साधा होता? तो म्हणाला, वहिनी तरी मी तुम्हाला सांगितलं होतं एकदा ऑर्डर देताना शेव चकली काय जे आहे ते चिवडा भडन सगळं एकदा नीट लिहून द्या, तुमच्या सामानाच्या त्या यादीत त्या मेनू कार्ड मध्ये तुमच्या त्या यादीमध्ये वैश्वदेव नावाचा विषय नाही. पण तो त्याच्या पुढचा होता, तो म्हणाला, काळजी करू नका, माझ्यावर काम सोपवलं ना, एवढं सांगा वैश्वदेव गोडाचा करू की तिखटाचा करू. आता ही जर स्थिती असेल आजच्या काळात, तर कुठलं कर्म आणि कुठलं मार्ग, विनोदाचा भाग थोडा बाजूला ठेवूया, मला हे यासाठी सांगायचंय की वैश्वदेव पंचसुना दोष परिहारार्थम वैश्वदेवाख्यम कर्म करीशे असं शास्त्र सांगतं. पाच दोष जाता येतात, आता त्याच्यात शिरत नाही, त्याच्यात वेळ नको जायला, पण का कर्म मीमांसोक्त कर्म पाळायचं असतं? विष्णुदत्त काय करत होते? मीमांसोक्त कर्म करत होते आणि ते करत असताना त्यांच्यावर दत्तप्रभूंनी कृपा केली. हे इंद्र बृहस्पती संवादात चालू आहे आणि दत्तप्रभू सहस्रार्जुनाला सांगताय, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. इतकं त्या कर्माला महत्व आहे. आपल्याकडनं जाता येता निडे मुंगी मारले जातात, ते दोष, अन्य दोष, घरात काही अभद्र बोललं जातात, असे पाच वेगवेगळे दोष, पंचसुना दोष परिहारार्थम वैश्वदेवाख्यम कर्म, घर निर्दोष करायचं आणि निर्दोष झालेल्या स्थितीत मग अन्न जेवायचं, किती शुद्ध संकल्पना आहे, विज्ञानाच्या कितीतरी पुढे जाऊन केलेली ही कल्पना आहे, ज्याला आज आपण विज्ञान म्हणतो त्याच्या पलीकडे या संकल्पना वेदाने शास्त्राने मांडून ठेवलेल्या. जाऊ द्या, आत्ता त्यात वेळ घालवत नाही. मला सांगायचं ते हे की असं वैश्वदेवादी कर्म, स्नान संध्यादी कर्म यथा सांग सगळं करायचे आणि काकबळी नावाचा एक द्रोणामध्ये भात असायचा, तो रोज एका तिठ्यावरती, म्हणजे तीन रस्ते एकत्र येतात तिथे ठेवायचा, आणि दारात कोणी अतिथी आहे का, कोणी भुकेलेला आहे का? आपण माहूरला राहतो, मातापूरला राहतो, दत्तप्रभूंची राजधानी आहे, दत्तप्रभू इथं शयनाला येतात, मग कोणाच्या ना कोणाच्या रूपाने दत्तप्रभू दुपारी येतात का? तिथव तिथव न आयाती, जो तिथी तिथीला येत नाही त्याला अतिथी, जो तिथी तिथीला येत नाही त्याला अतिथी असं म्हणतात. मग असा एखादा अतिथी धरून आणायचा, काही तू भुकेला असेल तर चल आमच्या घरी जेव, सहना भवतो, सहनौ भनवतो, सहवीर्यम करावावे. ही किती सुंदर उदात्त संस्कृती आहे पहा, सगळे मिळून एकत्रितपणे जेवूया, सगळ्यांनी एकमेकांना देऊन घेऊन मग खाऊया, मीच एकटा खातो ही संकल्पना नसून, ज्याचा आपला ओळख पण नाही पण तो भुकेलेला जीव आहे हे पाहून त्याला आपल्या घरी बोलवावं, सहभोजन करावं आणि मगच अन्न जेवावं. किती सुंदर संकल्पना, रोज एखादा अतिथी बोलवावा. आणि असे हे विष्णुदत्त ब्राह्मण रोजच्या प्रमाणे ते काकबळी ठेवला आणि बाहेर गेले, अतिथी पाहिला कोणी मिळाला नाही, घरी परत येत होते. गंमत काय झाली, यांचं जे घराचं अंगण होतं, या अंगणात एक अश्वत्थ, मागच्या भागात सांगितलंय, त्या अश्वत्थ म्हणजे पिंपळाच्या झाडावरती एक ब्रह्मसंबंध होता. आता त्यांच्यात सुद्धा, पिशाच्यांच्यात सुद्धा वेगवेगळ्या जमाती आहेत बरं का, असं म्हणतात की 17-18 प्रकारचे आहेत. तुम्हाला जाता जाता सांगतो, काहींना प्रेत म्हणतात, आसरा म्हणतात, डाकीण, शाकीण, ब्रह्मसंबंध, मुंजा, गिरा, लावसटीन, हडळ, हकाट्या, वेताळ, खवीस, कृष्मंडा, क्षेत्रपाल, मानकाप्या, कर्णपिशाच, विरिकास, झोटिंग, असे किती किती प्रकार आहेत. त्यातला जो ब्रह्मसंबंध होता, तो जो ब्रह्मसंबंध म्हणजे ब्राह्मण कुळात पण शूद्र वासनेमुळे अडकलेला, पण भगवंताच्याकडे जाण्याचा प्रयत्न करत असताना पिशाच येऊन गेलेला, ते त्रासदायक नसतात. आता हे कोणी पाहिलंय, पण असं शास्त्रात वर्णन आहे की तो ब्रह्मसंबंध होता. काय करायचा ब्रह्मसंबंध, त्या झाडावरती राहायचा. विष्णुदत्तांनी रोज काकबळी ठेवावा, बाहेर जावं तेवढ्या त्यांनी वरून खाली यावं, या दत्तभक्ताच्या घरचं पवित्र अन्न खायला मिळतंय म्हणून तो वरून खाली यायचा, आणि कावळ्यासाठी ठेवलेला काकबळी ठेवलेला ह्यानंच खावा. आणि आश्चर्याची गोष्ट आपण एकदा दत्त महात्म्यात वाचावं, त्याचं शरीर सगळं असं सुवर्णकांतीचं व्हायला लागलं. आपण कोणाच्या घरचं अन्न खातो ना, त्याला फार महत्व असतं. सध्या आपण उघड्यावरचं, इकडचं तिकडचं सध्याच्या काळात खाल्लं जातं, कोणी शिजवलेलं असतं, कधीचही पदार्थ असतात, तो खात असताना, ते पदार्थ बनवत असताना काही मातृत्व, ममत्व, मातृभावना यांनी खावं. कसं आहे, वाढताना मातृभावनेनं वाढावं असं वर्णन आहे.
का शब्द मी वापरला, मातृभावना, कारण आईला नेहमी असं वाटतं आपल्या लेकरांनी भरपूर खावं. ती भावना बाहेरच्या लोकांना नसते, त्यांना वाटतं की यांनी खावं पण पैसे द्यावेत त्याचे. अन्यादी खूप विषय बोलण्यासारखे. मला सांगायचं आहे की अन्न शुद्धीला परमार्थात फार महत्व आहे. या पवित्र आचरण करणाऱ्या ब्राह्मणाच्या घरातलं पवित्र अन्न अगदी काकबळी एवढासा का होईना, पण रोज खाल्ल्याचा परिणाम त्याचं शरीर तेजस्वी झालं, शरीर त्याचं ते दोष होते ते सगळे दूर गेले, आणि त्याचा परिणाम काय झाला, कुळ होत असा द्विज म्हणे हे काय विघ्न, रुसला की योगीराज माझी लाज न ठेवी की. त्याचं शरीर कांतिमान झालं आणि माणसं माणसांवर केलेले उपकार विसरतात, पण ते ब्रह्मसंबंधाला असं वाटलं की मी ब्रह्मसंबंध झालो, पण या पवित्र आचरण करणाऱ्या ब्राह्मणाच्या शुद्ध सात्विक ब्राह्मणाच्या घरचं अन्न खाऊन, दत्तभक्ताच्या घरचं अन्न खाऊन माझी जे दुरित होतं पातक होती ती नष्ट झाली, मला कांती सकांती माझी अशी तेजपुंज झाली याच्या ऋणात आहे. मग याचे ऋण काहीतरी फेडले पाहिजेत मी. म्हणून यांनी काय केलं, अचानक विष्णुदत्त पुढे आले तेव्हा हे ब्राह्मण, हा विष्णुदत्त ब्राह्मण पुढे आल्यावर हे ब्रह्मसंबंध पुढे पुढे उडी मारून उभं राहिलं. महाराजांचे असे शब्द आहेत, अहा हा कौतुक हे लोकी दत्ता दाविसी की करिता नित्य तुझी सेवा धरुनी मनी या सद्भावा धर्म ही आचरिता देवा भूता प्रसन्न करविसी. म्हणजे मी रोज दत्त 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 म्हणतो, दत्त दत्त म्हणल्याने पिशाच्च दूर जातात, आणि दत्ता तू तर जवळ आलाच नाहीस, पण प्रसन्न झाला तर कोण झाला, ब्रह्मसंबंध. काय माझं कपाळ करंट आहे, मी काय मी म्हणाले व्या, तो म्हणाला काय रूप दिसे विशाळ मुखही अति विकराळ जेवी भेटता शार्दूळ गाय व्याकुळ होत असे. एखादं सिंह पाहिल्यावर गाय घाबरून जावी, शार्दूळ म्हणजे सिंह, गाय व्याकुळ होत असे, तसं त्या पिशाच्छाला पाहिलं आणि थरथर थरथर कापायलाच लागले विष्णुदत्त ब्राह्मण. स्वाभाविक हो, पिशाच्छ पाहिले समोर घाबरले, आणि त्या पिशाच्छानं हळुवारपणे संवाद साधला, गुरुजी विष्णुदत्त भटजी घाबरू नका, मी तुमचा ऋणात आहे हो, तुमच्या घरचं पवित्र अन्न खाल्लंय आणि ही माझी कांती अशी तेजपुंज झाली, तेजमान झाली, मी तुमच्या ऋणात आहे, बोला काय देऊ तुम्हाला, काय देऊ तुम्हाला. म्हणून विचारल्यानंतर मनीचे भय सोडून आता घेई वरदान नको करू अनुमान मी सुप्रसन्न देत असे. तुम्ही मला जे काही दिलंय ना त्याची उत्तरही मी करूच शकत नाही, पण तरी पण व्यवहारात सांगतो काय पाहिजे ते मागा मी तुम्हाला द्यायला तयार आहे. असं कोण म्हणतंय, पिशाच्छ विष्णुदत्तानं म्हणतंय. ते विष्णुदत्त घाबरलेले, हे काही वेगळंच झालं, दत्ताची सेवा करता करता होता श्री दत्ताची भेटी, सर्व संपदा पडता गाठी याहूनी प्राप्ती नाही मोठी, योगी ज्यासाठी तळमळीती, असं सुंदर वर्णन करून ठेवलंय. बरका थोडे गडबडले आणि म्हणाले, मी आत्ता तुम्हाला काहीच पाहू शकत नाही, मी जरा माझी सहधर्मचारिणी आहे तिच्या कानावरती हा विषय घालतो, तिचं आणि माझं काय ठरतंय ते तुम्हाला उद्या सांगतो, आत्ताचं मरण तरी पुढे ढकलूया, या भावनेनं आत निघून गेले. घाबरलेल्या विष्णुदत्तांना त्या पत्नीनं पाहिलं, विचारलं आज तुम्ही स्वस्थ चित्त नाही, घडलेला सगळा प्रकार संक्षेपानं सांगितला, आणि पत्नीनं पहिला प्रश्न विचारला, बघा अशा थोराच्या बड्याची ती पत्नी होती, सर्वसामान्य नव्हती, तिनं पहिला प्रश्न विचारला, महाराज आपण काही मागितलं नाहीत ना, तुम्हाला नाही नाही काही सुचलंच नाही, मी उलट तुझं नाव घेतलं की बायकोला विचारून सांगतो, सहधर्मचारिणीला विचारून सांगतो, होय ना, मग मी काय सांगते ते ऐका, आज जरी त्या पिशाच्छाच्या तडाख्यातनं सुटला असाल तरी उद्याचा शब्द दिलेला आहात, अतिथी पाहून परत घरी येताना मी उद्या भेटू, उद्या नक्की ठरवून ठेवा, असं जर ठरलं असेल तर आजपर्यंत आपण मीमांसोक्त कर्म करत आलो, तुम्ही करत आला, तुम्हाला मी सहधर्मचारी म्हणून साथ देते, असं मागा, जर देणारच असेल तर असं मागा की जे शाश्वत असेल, नश्वर काही मागू नका, जमी इंजुमला गाडी माडी हे मागितलं तर ते आज ना उद्या, आज आहे उद्या निघून जाईल, पण देणारच असेल जर ते पिशाच्छ ब्रह्मसंबंध प्रसन्नच झालं असेल तर त्याला शाश्वत काहीतरी दे म्हणून मागा. मग दोघा पती पत्नींच्या सुंदर चर्चा झाली, विष्णुदत्त द्विजतार्यो एम जम्यो श्राद्ध मादेखी प्रेम, असं उगाच नाही झालेलं, दोघांच्या चर्चा झाली आणि ती चर्चा ही झाली की शाश्वत काय ते मागा. मग शाश्वत काय मागायचं असं ठरलं, पत्नी म्हणे प्राणेश्वरा मागू नका नश्वरा श्री दत्ताची भेटी करा ऐशावरा मागावे. आणि पुढे म्हणते, होता श्री दत्तांची भेटी सर्व संपदा पडता गाठी याहून प्राप्ती नाही मोठी योगी ज्यासाठी तळमळती. पडता दत्ताची गाठ सर्व देव देतील भेट संपदा न सोडतील पाठ पाठ मग अटाअट कासया असे प्रियेचे भाषण ऐकता तो ब्राह्मण म्हणे हेच शहाणपण श्री चरण पहावे. त्यानं काय विचार केला,
बरोबर सांगितलंस ग तुम्हाला सहधर्मचारिणी म्हणून योग्य सल्ला दिलास. बघा कार्येषु मंत्री चरणेषु दासी भोज्येषु माता, स्त्रियांना हे सहा सहा पद्धतीचे भूमिका वठवाव्या लागतात. कार्येषु मंत्री गृहस्थाश्रमात यथायोग्य कुठं भुचकळल्यासारखं झालं, भुचकळात पडल्यासारखं झालं ती पत्नीचा सल्ला घ्यावा. म्हणून पत्नी ही एक सोय व्यवस्था आहे, ती सांगते काय करायचं, तिने काय सांगितलं, कसं योग्य सांगितलं. शाश्वत मागा, दत्तांचे चरण मागा, दत्तकृपा मागा. दत्तकृपा मिळाली की सगळ्या संपदा पदरात आपोआप पडतील. तुम्ही एखादं फुटकळ काहीतरी मागाल आणि मग नश्वर उपभोगलं की संपून जाईल. त्यापेक्षा शाश्वत मागा. ब्राह्मणाच्या अंतःकरणातला आत्मविश्वास वाढला हो. आणि दुसऱ्या दिवशी अतिथीची वाट पाहिली, काकबळी ठेवला आणि परत येताना संबंध ब्रह्मसंबंध उभारायला बोला, महाराज काय पाहिजे, काय मागे, काय मागायचं ठरलंय. यांनी सांगितलं, दर्शन श्री दत्तांचे द्यावे वरदान हे चितू मजला. मला दत्तप्रभूंचं दर्शन घडवून दे. आता यात दोन अर्थ होते. बघा, हा जर ब्रह्मसंबंध आहे, पिशाच्या योनीत आहे, दत्त म्हणला की हा काही ते दर्शन घडू शकणार नाही, आणि जर घडवू शकणार नाही तर हा माझ्या फंदात पडणार नाही. दत्त म्हणलं की हा चार हात लांब जाईल, म्हणजे ही जी पीडा माझ्या मागे लागली आहे, काय पाहिजे काय पाहिजे काय पाहिजे, ती पीडा आपोआप दूर होईल. आणि जर दे तो म्हणाला तर दुहेरी फायदा. दे तो म्हणाला तर जपतप ध्यान करून ज्या दत्ताचं दर्शन घडत नाही ते पिशाच्याच्या सान्निध्यात राहून जर दत्त महाराज मिळणार असतील तर फायदाच आहे. म्हणजे दुहेरी फायदा पत्नीशी संवाद साधून ह्यात साधला होता. दत्ताचं दर्शन द्या, त्याला देता येत नसेल तर निघूनच जाणार, आणि जर देतो म्हणला तर लाभच आहे. दुहेरी फायदा ठेवला, आपला मनोगत पिशाच्याच्या पुढे ठेवलं. दत्त एवढा शब्द ऐकल्यावर ते ब्रह्मसंबंध थोडं घाबरले. थोडाला हे सोडून दुसरं काहीतरी मागा की तुम्ही जे मागाल ते देतो. तेव्हा आता नाही, तुम्ही काय सांगितलं, तुम्हाला काय पाहिजे ते मी देईन. मग मला हेच पाहिजे, दत्तप्रभूंचं दर्शन घडवा. दत्तप्रभूंचं दर्शन घडवा असं म्हटल्यानंतर क्षणभर त्या पिशाच्याने विचार केला, ऐका नीट ऐका या माध्यमातून, ते ब्रह्मसंबंध सुद्धा दत्तप्रभूंचं भक्त होतं बरं का. आणि उगाच नव्हतं, दत्तात्रयांची उपासना करता करता ब्राह्मण कुळातनं संबंध झालेला, त्यालाही आनंद वाटला, वाहवा रे वाहवा हा ब्राह्मण, त्याला मी प्रसन्न झालो. पण व्यवहारातलं नाही काही मागितलं, दत्तप्रभूंच्या चरणाचं दर्शन घडवा असं म्हणतोय ना. ठीक आहे, दोन क्षण विचार केला आणि काय उत्तर दिलं तेवढं आपल्याला सांगतो आणि भागाची सांगता करतो. तो ब्रह्मसंबंध म्हणाला, विष्णू दत्ता भटजी बुवा, तुम्हाला मी दत्तप्रभू लांबून दाखवतो. आम्हा पिशाच्छाना ती दृष्टी आहे की दिसतोय माणूस एखादा वेगळा, पण तो माणूस तो माणूस नसून ते माणूस म्हणजे दत्तप्रभू आहेत, ही दृष्टी आम्हाला आहे. तर आम्ही तुम्हाला सुचवू, पण पाय पकडायला लागतील तुम्हाला. मी माझ्यावर विश्वास ठेवून पाया जाऊन पडायचं, ही जबाबदारी तुमची. आणि एवढं जर कराल तर तुम्हाला दत्तप्रभूंचं दर्शन मी घडवेल. पण हे दत्त आणि हे तुम्ही असं समोरासमोर मी करू शकत नाही, कारण आम्हाला पिशाच्छाना दत्तप्रभूंच्या पुढे उभं राहता नाही येत, आम्ही घाबरतो. त्यांना मी लांबून तुम्हाला सुचवू शकतो, ती व्यक्ती म्हणजे दत्त आहे, विभ्रमित व्हायचं नाही, तिथे जाऊन पाय पकडले तुमचं काम झाल्याशिवाय राहणार नाही. अशी सोय दोघांच्या ठरली. आणि मग विष्णू दत्तांनी पण ते मान्य केलं. लक्षात घ्या, पिशाच्छ दत्तप्रभूंचं दर्शन विष्णू दत्तांना सांगणार होतं, आणि मध्येच त्या पिशाच्छाने सांगितलं, बरं मी तुम्हाला पिशाच्छ म्हणून तुम्हाला दत्तप्रभूंचं दर्शन घडवलं आणि दत्तांच्या पुढे तुम्ही गेलात, आणि समजा दत्त महाराजांना नमस्कार केला, आणि जर दत्तप्रभू म्हणाले काय पाहिजे रे तुला ब्राह्मणा, तर काय करशील, परत म्हणशील थांब बायकोला विचारून येतो, सहधर्मचरणीला विचारून येतो, असं करू नकोस, मी सांगतोय ते ऐक आणि ते मा. बघा काय चरित्र आम्ही का सांगायची, तुम्ही काय ऐकायची. पिशाच्छ सांगतंय, ब्रह्मसंबंध सांगतंय विष्णू दत्त ब्राह्मणांना, जर प्रसन्न झाला दत्तप्रभू जर म्हणाले माग, तर त्यांना असं मागा, दर्श श्राद्धाला आमच्याकडे जेवायला या, असं मागा. आता यात काय स्वार्थ होता त्या ब्रह्मसंबंधाचा, हे मी तुम्हाला पुढच्या अध्यायात सांगतो. आज इथेच वाणीला विराम देऊ. आमच्या या उपक्रमामध्ये आपण असे सहभागी राहा, जोडलेले राहा. विवेकबुवा गोखले हा चॅनल आपण सबस्क्राईब केलेलाच आहे, त्याला लाईकच्या बटनला एकदा क्लिक करा, आणि तिथे एक बेल आयकॉन आहे त्याला एकदा क्लिक करा, म्हणजे आमच्या या चॅनलचे व्हिडिओ पुढचे पुढचे आपल्याला मुद्दाहून बघता येतील. हे यासाठी सांगतोय की प्रसार किंवा प्रचार व्हावा या वाङ्मयाचा, इत्यादीच त्याचा मागचा मूळ हेतू. या सुरस रसाळ अशा दत्तकृपेनं परिपूर्ण जीवन जगणाऱ्यांच्या सद्भक्तांच्या दत्तभक्तांच्या गोष्टी या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापुढे ठेवायच्या. काय झालं नेमकं, दत्तप्रभूंचं दर्शन विष्णुदत्तांना घडलं का, दत्तप्रभू जेवायला आले का, नेमकं काय काय घडलं आपण आता पुढच्या एका भागात नक्की त्याचं विवरण पाहू. म्हणजे विष्णुदत्त द्विज तार्यो एम हे बघून झालं विष्णुदत्त कोण आहे, पण जम्यो श्राद्धमा देखी प्रेम कसं, पुढच्या भागात पाहू. तोपर्यंत दत्तबाबांनी म्हणूया
दत्तबावनीचं पठण श्रद्धेनं करूया आणि आत्रेपुत्र दत्तात्र्यांच्या पवित्र नामाचं स्मरण करू. इथं थांबूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त.